अमित शहा तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात, आता होतात म्हणायला पाहिजे, कारण आता त्यांचं संपलं काम. तुम्ही तिकडे चीनला उत्तर द्यायला पाहिजे. जो चीन अरुणाचल मध्ये घुसतोय, लेह लडाख मध्ये घुसतोय, इकडे त्या तिकडे शेपट्या घालतात. चीन घुसला तरी चालेल, पण उद्धव ठाकरे संपला पाहिजे. संपवा, माझं आव्हान आहे उद्धव ठाकरेला संपून दाखवा. हे माझ्या हे सगळे उद्धव ठाकरेचे प्रेमी माझ्या समोर बसलेले आहेत, महाराष्ट्रभर पसरलेले आहेत. अहो, तुम्हाला आम्ही निवडून दिलं होतं ते चीन पाकिस्तान वगैरे वगैरे जे देशाचे शत्रू आहेत त्यांना संपवण्यासाठी दिलं होतं, पण देशाचे शत्रू मोकाट आहेत, त्यांच्याकडे बघायला सुद्धा तुमची काय हवा टाईट होते, घाबरता, पण इकडे फणा काढून बसता आणि तिकडे शेपट्या घालून फिरता. हा तुमचा भडकाऊ जनता पक्ष नाही तर तो दुसरा कोणता जनता पक्ष आहे? ना खाऊंगा ना खाने दुंगा. डवळे साहेब आपण बोलला ते बरोबर आहे, आणि मला खरंच बरं काय वाटतंय की ग्रामीण भागात कुठेही जा, प्रत्येक जणाला विचारलं की तुम्ही मत कोणाला देणार, ते सांगतात यावेळेला काही हो भाजपला आम्ही मत देणार नाही, मोदींना तर अजिबात देणार नाही. आणि महत्वाचा मुद्दा जो प्रचारातला आहे, प्रचारातला म्हणण्यापेक्षा लोकांच्या मनातला आहे, तो प्रश्न मी तुम्हाला विचारतो. तुम्हाला देशात सरकार पाहिजे ना, हो की नाही? मग तुम्हाला मोदी सरकार पाहिजे की भारत सरकार पाहिजे? पण ते तर जाहिरात करतात मोदी सरकार, ते त्यांना तुम्हाला सिद्ध करून दाखवावं लागेल. म्हणजे जो आपल्या देशाच्या सरकारला स्वतःचं नाव लावतो तो उद्या माझ्या देशाचं नाव बदललं तर काय करू शकाल तुम्ही? हा भारत माझा देश आहे, भारत माता माझी माता आहे, मोदीजी तुमचं नाव तुमच्या दाराच्या पाठीवर लावा, माझ्या देशाच्या पाठीवरती तुम्हाला लावता येणार नाही. काय तुम्ही आता उद्या पंतप्रधान पदावरून उतरल्यानंतर कदाचित तुम्ही झोडी अडकून जाल कुठे गुहेत, तर गुहेच्या बाहेर लावा, नाही तर गुजरातेत परत गेल्यानंतर तुमच्या दाराच्या बाहेर मोदीचं नाव लावा, पण माझ्या देशाच्या सरकारवरती मोदी नाव पुन्हा लावता कामा नये, येता कामा नये. अरे 140 कोटीचा हा देश, एक माणूस सगळ्यांना गुलाम बनवू शकतो? एक माणूस जणू काही स्वर्गातून अवतरलेला आहे आणि तुम्ही माझे गुलाम आहात, अशा पद्धतीने राजवट तो चालू शकतो? आणि आम्ही काय नेबलाटासारखे पुन्हा एकदा आपकी बार 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 काय नाही, आपकी बार भाजपात तडीपार करून टाका. या ना घराणेशाहीवरनं ते आमच्यावरती आरोप करतात. अरे मी तर नेहमी सांगतो की मला अभिमान आहे माझ्या आई वडिलांचा, मला अभिमान आहे आणि मी तयार आहे. जसं मोदींना मी सांगतो एका व्यासपीठावरती येऊन तुम्ही तुमच्या 10 वर्षाचा हिशोब मांडा, मी माझ्या 2.5 वर्षाचा मांडतो, आणि लोकांवरती सोडा. मग ईव्हीएम मध्ये खेळ नाही करायचा, ईडी इन्कम टॅक्स सीबीआय नाही लावायचं, लोकांना निर्णय घेऊ द्या, माझी तयारी आहे. एक तर लोक तुम्हाला घरी पाठवतील, नाहीतर लोक मला घरी पाठवतील, मला मंजूर आहे, जनतेचा फैसला मला मंजूर आहे. पण सगळीकडनं जणू काही हे ईडी इन्कम टॅक्स सीबीआय वाले यांचे घरगडी आहेत, अशा पद्धतीने आपल्या कार्यकर्त्यांच्या मागे लावायचे. अहो साधा तो अमोल कीर्तीकर तुम्ही येऊन बघा, चांगला तरुण पोरगा आज उभा राहिलेला आहे, तिकडनं निवडून येतो, जशी भारती ताई येते ना तसं अमोल कीर्तीकर तिकडनं निवडून येतोय. पण अमोल कीर्तीकरचं नाव जाहीर झालं लगेच ईडीवाले मागे. काय दुसरं कामधंदा नाही, उद्योग नाही, लगेच अमोल कीर्तीकरला बोलवलं तिकडे ईडीच्या चौकशीसाठी. कशाला? तर कोरोना काळामध्ये यांनी खिचडी घोटाळा केला. कसला खिचडी घोटाळा? अहो तुम्ही एवढं जे खाऊन बसलेला आहात निवडणूक रोख्यांचे 8,000 कोटी, हे तर काहीच नाहीये. त्याच काळामध्ये जो पीएम केअर फंड म्हणून गोळा केला होता, लाखो कोटी रुपये त्याच्यामध्ये गोळा झाले, लाखो कोटी रुपये. कोण बोलतंय त्याच्यावर? एक साधा माझा कार्यकर्ता त्याच्यावर तुम्ही खोटे आरोप लावता, खिचडी घोटाळा केला म्हणून तिकडे एकाला तो तुरुंगात टाकला. त्याचा ज्या कंपनीचा मालक आहे तो मिंढेकडे गेलाय, तो मोकाट आहे, पण त्याच्याकडे काम करणारी जी लोक आहेत त्यांना तुम्ही ईडी आणि सीडी ईडी बीडी सगळं काय त्याच्या मागे लावताय, ही तुमची लोकशाही आहे. पण पीएम केअर फंडाचा जो घोटाळा आहे त्याची चौकशी नाही करायची, त्याच्यावरती प्रश्न नाही विचारायचा. पीएम केअर फंड हा खाजगी फंड आहे. कोणाचा खाजगी? मग पीएमचा अर्थ काय? तुम्ही हास्य जत्रा बघत असाल ना, पाहता की नाही? का बघत नाही की हो की नाही? त्याच्यामध्ये ते काय बघा, प्रभाकर मोरे
आहे ना, मग पीएमचा अर्थ काय? प्रभाकर मोरे फंड आहे. पीएमचा अर्थ काय? पीएम केअर फंडाचा अर्थ काय? मग प्राईम मिनिस्टर त्याचा जर का अर्थ नसेल तर तो खासगी फंड कोणाचा आहे, आणि उद्या मोदी खाली उतरल्यानंतर तो फंड कोणाच्या ताब्यात जाणार आहे, ह्याचं उत्तर आम्हाला त्यांनी द्यायला पाहिजे.